हॅलो गाईज, मी आहे मेघा. तुम्ही बघताय मेघा टिप्स अँड न्यूज. आज होता बिग बॉसचा डे 31. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण मी ऑनलाईन आल्यानंतर तुम्हाला माझे व्हिडिओज लगेच कळतील जर तुम्ही बेल आयकॉन हिट केलं तर. आज होता बिग बॉसचा कॅप्टन्सी कंटेंडरशिपसाठी टास्क. चल रे भोपळा, टुनुक टुनुक. मजा आली आज बिग बॉसच्या टास्कमध्ये. नाही तर सगळे असे डील डील खेळणं किंवा आमचा मेंबर तुमचा मेंबर हेच चालू होतं, पण आज सगळ्यांचे खरे रूप थोडेसे बाहेर आले. सगळ्यांना कंटेंडर व्हायचं होतं, पण टीम बीचं आणि टीम एचं एक ठरलेलं होतं की टीम एला असं वाटत होतं की तिकडून पण मीरा आपल्या टीम मधलीच आणि इकडून पण दादूस आपल्या टीम, म्हणजे दोन्हीकडून आपलं सगळं भाजून घ्यायचं. म्हणजे इकडून पण मीरा आली पाहिजे आणि इथून पण दादूस, म्हणजे दादूसला त्यांना कॅप्टन करायचं होतं. म्हणजे दादूसला फाईट करणारं कुणीच येऊ नये असं त्यांचं मत होतं. आणि त्यासाठी ते तृप्तीताईचं पण ऐकायला तयार झाले. तृप्तीताई मागच्या वीकमध्ये जे की या टीममध्ये खेळत होत्या, तुम्हाला मी काल सांगितलं त्यांना थोडासा राग आला असेल सोनालीचा, काय माहिती नाही, पण त्या आज अनफेअर प्रत्येक गोष्टीला हा 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 करत होत्या. स्वतः संचालक असून पण जी गोष्ट अनफेअर वाटते त्याला पण हा म्हणत होत्या त्या. आणि त्यांनी जी काही आतापर्यंतची कमवलेली होती ती आजच्या टास्कमध्ये मला वाटते घालवली. असं घालवली म्हणण्यापेक्षा कसं आहे ती टीमच ऍक्च्युली टीम एच अशी आहे की निगेटिव्हच आहे ती, त्यात जाणाऱ्याला सगळ्या निगेटिव्ह रंगाने बुडवून टाकते. तसं आहे तृप्तीताईंनी काही जरी केलं नसतं, फक्त त्यांच्याकडून खेळल्या असत्या तरी सुद्धा त्या फक्त न काही बोलता सुद्धा निगेटिव्हच दिसल्या असत्या. ती ती टीमच आहे कोळसा ऍक्च्युअलमध्ये. टीम ए म्हणेन मी त्यांना, हां टीम एच आहे ती. टीम ए तशीच आहे की ते आपल्या रंगानं माखून टाकते सगळ्यांना आणि ती निगेटिव्ह बनवून टाकते. सुरेखाताई आणि अक्षय जाण्यामागचं कारण पण मी तुम्हाला बोलले की हेच होतं. आजीबाईंनी बोलवलं, एपिसोड सुरू झाले झाले आजीबाईंनी बोलवलं सर्वांना, आणि जे कॅप्टन्सी कंटेंडर नाईट झाले त्यांना 25 उडापशा काढायला लावल्या, आणि जे झालेत त्यांना स्वीट दिलं, मला वाटते बेसनचे लाडू दिले. सगळ्यांनी शेअर करून खाल्ले बेसनचे लाडू. पण हे विशालची जी टीम होती, मीरा सोडून बाकी सगळ्यांनी उठापशा काढल्या. आविष्कार सह सगळे, आविष्कार मीरा असेल आदिश असेल सर्वांनी. आविष्कार मात्र भारी वाटला मला आजच्या एपिसोडमध्ये, मस्त वाटत होता. ऍटलिस्ट निगेटिव्ह तरी बनला नाही तो, आता जरी बाहेर पडला तरी ऍटलिस्ट लोकांचं प्रेम तरी मिळेल त्याला, लोक त्याच्या बाजूने विचार करतायत. कारण स्नेहा कसं काय वागते आणि कसं करते काय बोलायचा चान्स सोडत नाही आविष्कारला, त्यामुळं आविष्कारबद्दल आता म्हणजे उलट सिंपथी वाटायला लागली. आविष्कारबद्दल भारी वाटायला लागलं उलट आता. आणि त्याचा गेम पण तसाच आहे, काही करत नसेल तो पण निगेटिव्हिटी तर पसरवत नाही किंवा फार हे करायला जात नाही, असं डोक्यामध्ये खुरापती घेऊन चालत नाही तो, एकदम स्ट्रेट आहे तो, स्ट्रेट दिसतोय. तृप्तीताई पण तशाच दिसायच्या, पण आज त्या दादूसच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या की त्या ग्रुपच्या प्रेमात वेड्या झाल्या तेच काही कळायला मार्ग नव्हता. आज आजीनी त्या सर्वांना पनिशमेंट दिल्यानंतर सगळे किचनमध्ये गेले. किचनमध्ये थोडंसं सोनालीचं आणि आदिशचं झालं भांडण, की भांडण म्हणण्यापेक्षा सोनाली हेल्प करायला गेली होती गायत्रीला. सगळे लोक जेवायला बसले तर तिथं कुणीच नव्हतं आणि म्हणजे चपात्या नव्हत्या, चपात्या कमी पडत होत्या, त्यामुळं सोनाली हेल्पला गेली. तर आदिश बोलला आता ती करते तर करू देना. मग सोनालीला आजकाल राग यायला लागलाय, काल तृप्तीवर पण असंच चिडलेली, आज आदिशवर पण असंच चिडली, थोडंसं जास्तच चिडली ती. आणि त्याच गायत्रीने आज आदिशची परतफेड केली, जिची तो बाजू घेतला त्याच गायत्रीने आज टास्कमध्ये त्याला मारलं. आपल्याला दाखवलं नाहीये स्नेहाने आणि गायत्रींनी मारामारी केली, काहीतरी ओढाधान केली त्याच्याबरोबर, कारण आदिशनी जर उलटून एक दिली असती तर दोघी पण खाली बसले असते, त्यामुळे आदिश तर देऊ शकत नव्हता. आणि या दोघींनी मात्र त्याला काहीतरी मारामारी केली, त्यामुळं त्या दोघींना नॉमिनेट केलंय. ते नंतर आपण टास्कचं बोलते वेळी कळेलच आपल्याला. आणि तिथं त्यांच्या टीममध्ये मात्र मीरा आणि गायत्री, गायत्रीचं काय चुकू दे बरोबर असू दे, मीरा तिची बाजू घ्यायला तिथं क्विकली येतेच बोलली ही तोंडवर करून. म्हणजे ती कसं सोनालीला बोलत होती, मला कधी कधी खरंच त्या एकमेकींच्या बुगू बुगू शोभतात एकदम, कोण बरोबर चूक काय बघतच नाही, डायरेक्ट तिथं पालथ्या पडतात एकमेकींवर. आणि त्यामुळेच त्यांनी स्वतःचा गेम खराब करून घेतल्यासारखं वाटतंय मला. पहिल्या 2-3 तासपासून त्यांनी एकमेकांची अशी जी काही बाजू घेतली चुकीच्या ठिकाणी, पण त्यामुळेच ते चौघही फार निगेटिव्ह झाले. आणि मग कालचा टास्क जो दाखवला होता त्याच्यामध्ये बिग बॉसने सगळ्यांना वॉर्न केलं की असं परत करू नका, जे काही फाईट केले तसं काही करू नका, कालच्यासारखं वागू नका, व्यवस्थित खेळा. काल पण जे काही ओढाताण झाली होती मिनलला त्याच्याबद्दल बिग बॉसने सांगितलं ऑलरेडीच. आणि इकडं मग विकास, मात्र कधी कधी मला विकासचा गेम अजिबात आवडत नाही, कारण सगळ्यांना फक्त घोळात घ्यायचा प्रयत्न करतो. त्या उत्कर्षसोबत राहून विकास कधी कधी तसाच वागतो,
इकडे तृप्तीताईंना गोड बोलायला जातो, उत्कर्षला, अजयला, आणि उत्कर्ष पण इतका फितवतो ना विकासला की बघ ना आदेश असा, बघ ना तसा, बघ ना मिनल अशी तशी. पण विकास एक आहे की या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं. आपली टीम, त्याला माहिती की आपली टीम आणि आपण आहोत. पण त्यातून पण मला असं वाटतं की विकास स्वतःचा फायदा करून घेतोय जास्त. मला वाटतं या टीम या वेळेला मिनलला कंटेंडर बनवायला हवं होतं. मिनल व्हायला पाहिजे होती कॅप्टन्सीची कंटेंडर नक्कीच, पण नाही झालं तसं. मीरा झाली त्यामधून. मग विकास ऑब्विसली त्या टीम मध्ये विकास आहे म्हणल्यानंतर विकास एफर्ट घेणारच. आणि या टीमला पण कुठेतरी राग आला आलेलाच आहे काल ना, कारण मीराला खूप अनफेअरली त्यांनी तिकडे पाठवलंय. मीराशी खूप अनफेअर अनफेअर या टीमशी खेळून त्यांनी सगळ्यांना त्रास देऊन पाठवलंय. मग हे आता विकाससाठी थोडं ट्राय करणारच. आणि महा जयला एक काय म्हणतात ते, कोपरानं खणत जायचं असं असतं ना ते, काहीतरी म्हण आहे मराठीमध्ये. थोडस मऊ लागल्यानंतर तसं ते जयला थोडीशी मऊ लागली सोनाली, ते येऊन तिला सांगत बसतो चाड्या त्या जयच्या. तरी पण ती बऱ्याचदा त्याची बाजू घेत होती. मग काय झालं, तो रडला पण माझ्याशी. मग काय झालं, बोलला म्हणून. मग काय आला, नाही आला म्हणून. अगं तू किती साधी आहेस, अगं तू किती भोळी आहेस, किती हे आहेस, किती ते आहेस, असं करून तिला घोळात घ्यायचा प्रयत्न करतो. पण मला असं वाटतं की मिनलनी आणि सोनालीने असं काही करू नये, कारण मी तुम्हाला सांगितलं की त्यांचा कलरच काळा कुळकुळीत आहे. त्यांच्या सहवासात जर सोनाली गेली तर ती मीराच्या आधीच उडायची शक्यता आहे. त्यामुळे तिनं जयच्या सहवासात अजिबात जाऊ नये. मीराने सुद्धा, सॉरी सोनालीनी सुद्धा आणि मिनलनी सुद्धा जे काही खेळतायत ते इकडूनच भारी वाटतंय. हे त्यांना तिथं इकडे राहून आपल्याला कळतं, त्यांना कळलं तर बरं होईल ते. आणि सोनालीने इमिडिएटली जाऊन विशालला विचारलं की बघ असं असं बोलत होतं मला आणि तुला काल पाठवलं नव्हतं, किंवा तुला काल पाठवण्याबद्दल जे काही झालं होतं त्याबद्दल ती बरंच काही बोलली. तर मग विकास विचारत होता तुला कुणी सांगितलं, मला उत्कर्ष असं बोलला होता तू बाहेर अजिबात यायचं नाही वगैरे. कारण मलाही काल वाटत होतं की विकास का नाही बाहेर आला. आज मीरालाही त्यांनी येऊच नाही दिलं, बरोबर आहे. त्याचं विकासलाही काल येऊ दिलं नसेल. आणि बरोबर ते खुसूरफुसूर करत होते. बिग बॉस जोरात बोलले, विकास अजिबात खुसूरफुसूर करून बोलू नका. भारी होती सोनालीची ऍक्शन, काय तरी नव्हे तेच बिग बॉस तुमचं. आम्ही एवढं हळूहळू बोलायला लागलो एकतर सगळ्यांना कळू नये म्हणून, आणि असं बोलून तुम्ही सगळ्यांना कळून देताय, काय नव्हे तेच आहे तुमचं. मस्त वाटली मला तिची ऍक्शन, बरोबर बोलली ती. चोरून ते काहीतरी करायला चालले होते आणि बिग बॉसनी मोठ्याने सांगून टाकलं की अजिबात खुसूरफुसूर करू नका. मला ते आवडलं सोनालीचं की जाऊन पटकन तिनं विकासशी क्लिअर केलं. पण नंतर मीनलशी तेच बोलत होती की जय असं बोलला मला. आणि मीनलला कुठेतरी राग आलाय की विकास कॅप्टन्सीसाठी जातोय, किंवा आदेशने विकासला नाही वाचवलं, किंवा मीनलनी विकासला नाही वाचवलं, मग आता विकास पण मला नाही वाचवणार, असं कुठेतरी भीती मीनलला आहे. कारण खरं तर ही मीनलची चूक नाही म्हणता येणार, कारण तिने एवढा गेम खेळला तो त्या हिऱ्यासाठी. तिच्या मनाचा प्रश्न आहे तिनं कुणाला वाचवायचं, पण तिचं बॉन्डिंग विकास बरोबर जास्त आहे त्यामुळे आपण एक्सपेक्ट करत होतो की विकासला ती वाचवेल ऍज कम्पेअर टू विशाल. जर तिने विकासला वाचवलं असतं तर कुणीच म्हणलं नसतं की विशालला का नाही. पण आता विशालला वाचवल्यानंतर थोडंस असं वाटतं की विकासला का नाही, कारण विकास आणि ते नेहमी एकत्र दिसतात आपल्याला, मीनल आणि विकास ऍज कम्पेअर टू विशाल. पण शेवटी तिचा प्रश्न आहे का, ग्रुपचे मेंबर आहेत ते, त्यांचं त्यांचं ठरवणं किंवा त्यांच्या प्रायोरिटी, तिनं खेळलाय गेम तो तिचा प्रश्न होता. त्यामुळे तिला आता कुठेतरी भीती वाटते की विकासही आपल्याला नाही वाचवणार, त्यामुळे ती सोनालीच्या कन्व्हर्सेशनमध्ये होती. पण मात्र काही बोलणं झालं यांचं आदेशबद्दल, कुणाबद्दल, पण हे मात्र एकत्र आले ना हे पाचचे आविष्कार सुद्धा, की खेळतात भारी, एकदम भिडतात भारी. आवडलंच मला आज, खूप भारी वाटलं ते. विशाल असेल, मिनल असेल, सोनाली असेल, आविष्कार असेल किंवा विकास असेल, एकत्र आले म्हटलं की समोरच्या टीमला देत धनादन करून टाकतात. आणि मागच्या तासला सुरुवात झाली इकडे जयला. जय यांनी प्लॅनिंग केलेली की याला कुठेतरी कोंडून ठेवायचं, ही गायत्री बुगू बुगूचं डोकं चाललेलं की त्याला बाथरूम मध्ये कोंडून ठेवायचं. मग तृप्तीताई बोलल्या बाथरूम मध्ये नको, आधीच आपला प्लॅन ठरलाय की त्या जेलमध्ये कोंडायचं. मग जेलमध्ये कोंडण्याचा प्लॅन ठरल्यामुळं म्हणजे काय दुसरे काय हे वेडे आहेत का, घरात जाऊन यांना काही लॉक काढता आलं नसतं का विकाससाठी, किंवा विशालला लॉक काढता आलं नसतं का बाथरूमचं, हा तोडला गेट त्यांनी, मग तो लॉक नसता का काढू शकला, काहीतरी या गायत्रीचा प्लॅन असतो. खेळायला सुरुवात झाली. यांनी आधीच पण बराच वेळ जागला होता, त्यानं स्वतःच्या जॅकेटमध्ये जयचा भोपळा वरती फेकला, बरंच काही त्यांनी प्लॅनिंग प्लॉटिंग केलं. पण उत्कर्ष आणि कनिंग जय ह्या दोघांनी असं, शकुनी मामाच आहेत बापरे, ते इतके शकुनी मामा आहेत ना, काय करतील आणि कशा अंगावर जातील काय सांगता येत नाहीत. आणि ह्या काय ते राक्षसासारख्या दोघी मिळालेल्या आहेत. एक मीरा तिकडून जोरात जोरात ओरडत होती, मीनलच तिला पाहिजे, मीराला बरोबर वटणीवर आणायला मीनल बरोबर. मला इतकं हसायला येत होता आज, अजिबात ती घरातून बाहेरच येऊ देत नव्हती मीनलला, इतकी ओरडत होती मीनल. भोपळा नसताना कुणी चढवायचं नाही, भोपळा नसताना पकडू नका, हे काल का नाही त्यांना कळलं, ते मीनलला वगैरे कशा प्रकारे पकडत होते. काल त्यांनी स्पोर्टिंगली मान्य केलं ना, ठीक आहे बाबा तुम्ही वर खूप लांब टाकला, एकाला कोणाला तरी एका फेरीमध्ये बाद व्हायचं आहे, नाही तर ती फेरी रद्द होते.
मग त्यामुळे त्या लोकांनी एक एक ऍक्सेप्ट करत गेले. शेवटी थोडं मिनलला आणि आदिशने थोडंसं फाईट केलं की त्यांना ही नको होती, मीरा नको होती, पण तरी सुद्धा त्यांनी स्पोर्टिंगला ऍक्सेप्ट केलं. मीराला त्यांनी किती अनफेअरली केलं तरी सुद्धा, पण ह्यांना मात्र जय उत्कर्ष पहिल्याच फेरीमध्ये विकासला आतमध्ये ठेवून लॉक करून यायला प्रयत्न करत होते. मग काय करणार होता विशाल ना, विशाल करणार काय होता, किती प्रयत्न केला विशालने जाऊन की उघडा असं नका करू. विकासातून ओरडत होता, त्या दोघी तिघी पोरींना त्याच्या आडवं घातलंय, तृप्तीताईंना, स्नेहाला, गायत्रीला, गायत्री पण आतून सांगत होती जा तू जय जा 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 आम्ही बघतो याला, म्हणजे इथं बघून घेतो आम्ही, याला काय बाहेर सोडत नाही. आणि इकडून मग विशाल कसा गप्पा बसणार होता, अजिबात ते सोडायचाच प्रयत्न करत नाहीत, अजिबात सोडतच नाहीत म्हणल्यावर विशालने घातलं लात गेटवर, अजिबात ते काही चुकीचं वाटलं नाही मला, बरोबरच होतं ते, कारण त्यांची ती स्ट्रॅटेजी होती तर ही यांची ऍक्शन होती, त्या ऍक्शनवर ही रिॲक्शन होती ना, काय करणार ते. मांजेकर सर बोललेच होते स्नेहाच्या वेळेला सुद्धा, जर तुम्ही दरवाजावर उभं राहाल तर तुम्ही धक्के खायची तयारी ठेवा. मग कसं वाटलं असतं जर जयला धक्के देऊन बाजूला केलं असतं तर, तरी पण प्रॉब्लेमच झाला असता. मग धक्के न देता काहीतरी करायचा प्रयत्न केला विशालनी, ते गेटलाच लाथ मारली आणि विकासाला आणि विकास पलीकडे गेला. तरी पण ही बुगू बुगू स्नेहा स्वतःचे भोपळे मिळून पण पलीकडे जात नव्हत्या, ते जयचा भोपळा मिळवायचा प्रयत्न करत होते. अरे त्याचा तो फाईट करायला समर्थ आहे ना, तो आहे उत्कर्ष आहे, दादूस पण तिकडे गेले नव्हते अजून. ह्या दोघी काय मोठा तीर मारणार होत्या, नॉमिनेट तर झाल्याच. परत आदिश सांगत होता की त्या भिंतीवर चढून जी तुमची प्राणी आणि म्हातारी यांच्यामध्ये जी भिंत दिली, प्राण्यांना भोपळे घेऊन जायचं होतं, ती जी भिंत आहे त्या भिंतीवर चढून भोपळा नाही काढायचा. मग काय उपयोग आहे ना, तिथूनच जर तुम्ही भोपळा काढला तर पलीकडे झाली, दुसरीकडून काढा, ते अलाउड नाही आहे त्या भिंतीवर चढणं भोपळा न घेता, असं त्याचं मत होतं. भोपळा न घेता तुम्ही तिकडे कसं जाणार, या गोष्टी संचालिकेने सांगायला पाहिजे होत्या, कारण ती मधली रेषा होती त्यांच्या, त्या लाईनच्या लाईनवरच उभं राहून जर तुम्ही भोपळा काढणार तर तो अलाव नाही आहे, हे आदेश बरोबर बोलत होता. पण मग जयनी काढणार तरी कसं, हे तृप्ती त्यांनी सुचवायला पाहिजे होतं, कुठून काढायचा तो भोपळा आणि कसं जायचं, भोपळा न घेता तुम्ही तिथं जाऊ शकत नाही, हे तृप्ती त्यांनी सांगायला पाहिजे. पण आदिशचं कुणीच ऐकलं नाही. शेवटी ते ओढाताण झाली, विकास इकडं होता, ते जय गायत्री, उत्कर्ष तर असा भिडत होता आदिशचं, त्याचं काय वाकडाय तुझे दात तोडीन, पुढचे जे दात आहेत ना, आणि त्याचं ते हसणं असं वाटत होतं दोन त्याच्याच दातावर घालून द्यावेत उत्कर्षच्या. ह्या गायक लोकांचं मला काही कळत नाहीये, ते मागच्या वेळी ती वैशाली माढे, या वेळेला हा उत्कर्ष शिंदे, म्हणजे काय एक कलाकार म्हणून त्यांना आपण किती भारी वाटतं आपल्याला, त्यांचे गाणे वगैरे किंवा त्यांचे आवाज वगैरे ऐकून मस्त वाटायला पाहिजे, पण ह्यांचं हे नेचर बघून असं शो मध्ये त्यांचा इमेजच खराब होती. वैशाली माडेनं पण लास्ट पर्यंत गेल्यावेळी हेच केलं, बॅक बिचिंग वगैरे असेल किंवा, तरी वैशाली माडे असला व्हायलंट गेम तर नाही खेळली ना. हा उत्कर्ष कनिंग तर आहे, शकुनी मामा तर आहे, जयचा गेम त्याच्यामुळे जास्त स्पॉइल झालाय असं मला वाटतंय. आणि एकदम धक्के द्यायला जातो त्या आदिशला, म्हणजे आदिश खूप लो आहे, त्याला काय नेहा तूच हरवशील, त्याला काय गायत्री तूच हे करशील, आणि त्यामुळेच त्या फुरगटून गेल्या आणि आदिशला आज मारायला गेल्या आणि नॉमिनेट झाल्या. उलटून जर आदिशने धक्का मारला असता आणि उलटून जर आदिशने काय केलं असतं तर हा जय बोलला असता का, उत्कर्ष बोलला असता का की आदिशमध्ये काय हे नाही आहे ते नाही आहे, पण ते आदिशचे पेशन्स किंवा आदिशचे तेवढे संस्कार आहेत की तो उत्कर्ष आणि जय जसे मिनल बरोबर वागले तसे आदिश नाही वागला गायत्री आणि स्नेहा बरोबर, हे त्याला म्हणजे पटलं ते त्यांना केलं, बरोबरच होतं आदिश, मला अजिबात आदिशचं काही चुकीचं वाटलं नाही. आणि प्रत्येक वेळेला आदिश तोंडाला जातो, म्हणजे तोंडाला सापडतो त्या उत्कर्षाच्या, धक्के वगैरे छातीने असे धक्के द्यायचे, तसल्या त्या थ्रेट द्यायचे, भेट मला, दात तोडेन, मग दाखवेन, तोंड फोडेन वगैरे, असं काय काय ये ना उत्कर्ष. आदिश पण अजिबातच घाबरत नव्हता, अजिबातच विकाससारखा तो पाठीमागनं गेमच नाही खेळत. आज मात्र विकासचा वायलंट झाला होता, त्याला जेव्हा कोंडून ठेवलं ना तो खूप जोरात जोरात बोलत होता, मला ते कुठेतरी आवडलं. एवढं त्यांना प्रत्येक वेळेला त्या टीमशी पंगा घेऊन खेळलंच पाहिजे, जसं की मीनाल आणि सोनाली म्हणत होत्या, प्रत्येक वेळेला त्यांच्याबरोबर गुडीगुडी राहायचं, भावा 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 असं नाही, भावा तसं नाही, तू मला असं बोलला नाहीस, तसं कोण बोलेल विकास तुला, तू त्यांचा गेम प्लॅन का बोलतील, तुम्ही बोलला होता का तुमचा गेम प्लॅन, ते का बोलतील तुला, सारखं भावा भावा म्हणायचं आणि तिथं जाऊन बोलायचं. मला कधी कधी विकासचं आवडत नव्हतं ते, पण ते आज मात्र पुढे येऊन तो बरोबर बोलला. आणि तृप्तीताई त्या काय बरोबर जयसारख्याच उड्या मारत होत्या, बरोबर जयसारख्याच अगदी त्या टीमला साजेसं झालं होतं आज तृप्तीताईंचं वागणं, उड्या मारणं असेल, कॅप्टन बदली करा वगैरे बोलला तो विकास त्यावेळेला, तो त्या कशा बोल करत होत्या ते आपल्याला कळलंच. मेन म्हणजे आविष्कारला पण तिथं स्पेस मिळाली, त्या जाऊन सांगत होत्या बिग बॉसला असं असं केलं आणि प्रॉपर्टी खराब केली विशालने. त्यावेळेला आविष्कार बोलला की काय करणार, यांचाच हा प्लॅन होता, हा सगळा प्लॅन संचालिकेचाच आहे, संचालिकेलाच ब्लेम केलं पाहिजे, असं तसं जाऊन आविष्कार बोलला.
ते मला आविष्कारचं आवडलं, भारीच वाटलं ते आविष्कारचं. आधी विशाला सगळे फायर होते एकदम भारी, सगळेच आवडले मला. सोनाली असेल, उत्कर्ष येत होता तर मिनल मध्ये मध्ये त्याला अडवत होती, बाजूला काढ. काल पण बघितलं का उत्कर्ष आदिशला कसा जवळ जाऊन थ्रेट करत होता एकदम, जयसन त्याचं भांडण झाल्यावर. त्या प्रोमो मध्ये आपण बघितलं एकदम जवळ जाऊन बाजूला हो चल बाजूला, म्हणजे समजवता समजवता असा धमकी देत होता आणि अंगावर जात होता असा. मग ती मिनल पाठीमागून बोलत होती, बाजूला हो ना, हा अंगावर येतोय, अंगावर येतोय. एकदम मिनलनी करेक्ट पकडलं त्याला आणि अंगावर येतोय ते सांगितलं आणि मग हसत हसत बाजूला झाला तो. म्हणजे त्याला असं वाटत होतं की कॅमेरात दिसतोय की मी समजवतोय. म्हणजे सगळे इतकं कसं काय हा उत्कर्ष मूर्ख समजतो, आधीचे बिग बॉस बघून गेले होते की नाही लोक हे. परत ह्या भांडणानंतर मग विशालनी जेव्हा एकदम भारी म्युझिकमध्ये बाहुबली टाईप एकदम गेट विट तोडून झालं, ते भांडणं झाली त्यावेळेला बिग बॉसने आत बोलवलं, गेट तोडल्यानंतर विशालला नॉमिनेट केलं. भारी खुश झाल्या मीरा आणि जय वगैरे सगळे खुश झाले. बिग बॉस मला हे पण कळत नव्हतं, त्या लाकडावर चढू नका. काल तर हे दणादण चढत होते, मिनल चढली त्यावेळेला, ह्यांनी मात्र तिथंच टाकले होते भोपळे. म्हणजे काल ह्यांनी पट्टी बांधलेली, ब्लाइंड फोल्ड ह्यांनी बिग बॉसनी बांधला होता का, आणि आज मात्र दोन हाताने बिग बॉसचं चालू होतं. वर चढू नका, तुम्हाला इंजुरी होईल. मग काल मिनल चढली होती तेव्हा आणि ह्यांनी टाकले होते जयनी तेव्हा भोपळे, तिथं काल आपोआप गेले का ते तिकडे एवढ्या लांब भोपळे? मिनल तर वर गेलीच होती ना, आणि त्याच्या पाठोपाठ आदिश केला असता तर मग मिनल आता कमी वेटची पटकन खाली आली म्हणून. जर वर उभं जाऊन आदिश बोलला असता तर तो बोलला असता का? जयनी वर चढूनच भोपळे टाकले होते ना. या बिग बॉसचं पण कधी कधी काय कळतच नाही. आज गायत्री आणि स्नेहा आलेत ना तिथं, जय आणि उत्कर्ष आले असते तर नक्कीच एक उडला असतं त्यांच्यातला. स्नेहा आणि गायत्री मधलं तर कोणतरी उडणारच आहे, ऍक्च्युली दोघी उडल्या असत्या. पण स्नेहाला हे बिग बॉस खूप फेवर करते, मांजरेकर सरांकडून असेल किंवा ते स्क्रीन टाईम सारंगे ते वगैरे आहे ना तिचं, ते असं गाल करायचं आणि ते सारंगेवरूनच आपल्याला कळतं की ही काय त्या सारंगे ऐकवायला पैसे देऊन आली का काय. म्हणजे गाणं झालं म्हणलं की तिचं सारंगे. आज गाण्याची पण किती मजा होती, हे वागणं शोभतंय का तुम्हाला, असं काय गालात हसतंय असं काय बघतंय बरोबर जय. आणि ते एकमेकांच्या हातात हात दिला होता स्नेहाने आणि जयनी, आणि इकडून आविष्कार बघत होता. एकदम करेक्ट झालं होतं ते गाण्याला, मला तर इतकं हसायला आलं होतं तेव्हा की बरोबर आविष्कार बघत होता आणि गाण्याचे बोल होते, हे वागणं शोभतंय का तुम्हाला. खरोखर तिला ते कळायला पाहिजे की हे वागणं अजिबात तिला शोभत नाहीये. जय सगळ्यांना फक्त युज करायचा प्रयत्न करतो, सोनाली असेल, मीरा, गायत्री आणि स्नेहा. कुठेतरी मिनलशी त्याचा अजिबात पटत नाही किंवा मिनल त्याला ओळखू नये असं म्हणता येईल, पण तरी सुद्धा मिनल पण त्याच्या बोलण्यात फसू शकते असं मला कधी कधी वाटतं. आणि ते झाल्यानंतर बिग बॉसनी विशालला नॉमिनेट केलं, हे लोक फार खुश झाले. गायत्री आणि मीरा तर फारच खुश झाल्या होत्या. इकडं आल्या परत सेकंड डाव सुरू झाला. सेकंड डावामध्ये परत विशाल बाहेर गेला, जसं मीराला पाठवलं होतं तसं विशाल पण लगेच भोपळा शोधून बाहेर गेला. परत इथे त्यांची भांडणं सुरू झाली, जयचा वरती टाकला होता आणि ह्या गायत्री आणि मी स्नेहा काही तिकडे जायलाच तयार नव्हत्या. आदिशचा ड्रेस काय ओढत होत्या, उत्कर्ष काय त्याला ओढत होता. मग आदिशने एका पॉइंटला उत्कर्षचा माईक ओढला, मग बिग बॉस आदिशला ओरडले, बरंच काही झालं त्यांच्यामध्ये. मग विशालनी पण त्याला ट्रॅप करून ठेवलं होतं. विशालने असं रिकामं ट्रॅप केलं होतं, पण ट्रॅप केलं होतं, तू पण मिनलला असंच केलंय असं बोलून तो ट्रॅप करत होता. नंतर बिग बॉसने सांगितलं की विशालला सोडायला सांगितलं, परत आतमध्ये कन्फेशन रूममध्ये बोलवलं, हा टास्क रद्द आहे असं सांगून टाकलं बिग बॉसनी. आणि गायत्री आणि स्नेहाला नॉमिनेट केलं, जे काही तुम्ही हे खेळताय ते फार चुकीचं आहे असं सांगितलं. आता उद्याचा टास्क येणार आहे, उद्याच्या टास्कमध्ये डायरेक्ट बाहेर तोंडावर सांगायचं आपल्याला कोण कॅप्टन हवा आहे आणि त्याच्या गळ्यात ते घालणार कॅप्टन्सीचं. मला वाटतं उद्या कॅप्टन्स दाजूच होतील, कारण त्यांच्या टीमचे लोक जास्त आहेत, तृप्तीताई आणि हे चौघं, हे चार लोक आणि तृप्तीताई. नंतर तिकडचं कोण, मिनल आहे, विकास, विशाल, आविष्कार आणि सोनाली, हे पाच जण. आणि यांच्यात पण हे पाच जणच होतात ना, मग सहा जण होतात. दादूस एक स्वतःचं ओट स्वतःला देऊन घेतील असं काहीतरी करतील, काही माहित नाही मला. ते लोक पाच आणि हे सहा होतात, त्यामुळे मग दादूस कॅप्टन होऊ शकतात, कारण त्या लोकांचे पाच लोकांचे मत एकालाच पडणं शक्य नाही. कारण आधीच त्या टीममध्ये मिनल त्यांच्या टीममध्ये थोडंसं हेच आहे की कोण होणार कोण होणार कोण होणार यावरून, म्हणून दादूस कॅप्टन होतील असं वाटतंय उद्या. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय वाटतं, बिग बॉसने दिलेली शिक्षा बरोबर होती का, की अजून जय उत्कर्षला पण द्यायला हवी होती, ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. टेक केअर, बाय.